या रस्त्याचं भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत। खरं म्हणजे मी गेले अनेक वर्ष या महाबळेश्वर तापोळा रस्त्याने गावाला येत असतो आणि काही ठिकाणी तर अगदी अरुंद रस्त्यामुळे वाहन चालकाला ड्रायव्हरला अतिशय जिकिरीची कसरत करावी लागते आणि मध्ये जे काही पूर आला, वादळ आलं, अतिवृष्टी झाली त्यामध्ये अनेक ठिकाणी हा रस्ता खचला आणि अशा परिस्थितीमध्ये अवघड वळणं असलेला हा तापोळा महाबळेश्वर हा रस्ता जो आहे, गेले अनेक वर्ष आपण सगळेजण आवर्जून वाट बघत होतो कधी याचं रुंदीकरण होईल, कधी याचं मजबूतीकरण होईल आणि खऱ्या अर्थाने काही गोष्टींना योगायोग लागतो आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर याचं भूमिपूजन होत आहे ही माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाची समाधानाची बाब आहे। मला आनंद वाटतोय की मी या दरे गावातून अतिशय दुर्गम गाव भागातून, माझं अहिर गाव बाजूला आहे, तिथे माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ठाण्यासारख्या शहरामध्ये आमचे बाबा पण इकडे आहेत, श्रीकांत इकडे आहे आणि अतिशय दुर्गम डोंगराळ भागामध्ये जन्म झालेला माणूस असं कधी कोणाला वाटलं नसेल की या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एका शेतकऱ्याचा मुलगा देखील या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो या राज्याने पाहिलंय आणि या राज्यामध्ये आपल्याला जे काय आपण धाडस केलं, धाडसी काम केलं त्याचं नोंद फक्त राज्याने, देशाने नाही जगभराने घेतली। मी त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म आहे आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्यायाविरुद्ध लढा, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी लढा आणि तोच वारसा, तेच विचार, तीच भूमिका घेऊन आपण पुढे निघालोय। माझ्या पाठीशी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे गुरु, त्यांचे आशीर्वाद आहेत। आपल्याला बऱ्याच लोकांनी दिघे साहेबांना पाहिलंय, ओळखलंय, बघितलंय आणि म्हणून जे काय